हरी ओम हरी ओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद। माझं नाव प्रमोद सिंह कांबळे, उपासना केंद्र उदगा वेस्ट मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मला सर्वप्रथम मी बापूकडे कसा आलो हा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे। साधारण 1999 ही गोष्ट आहे। माझे भरपूर प्रॉब्लेम होते, मी आजारी होतो। माझी म्हणजे रक्त तपासणी केला असता मला कावीळ आणि टायफॉइड आणि टी बी हा निदान झालेलं। हे सगळं रिपोर्ट बघून त्या दिवशी मी फार घाबरलो, रात्रभर मला झोप लागली नाही। कारण पण तसं होतं, कारण तो काळ होता एच आय व्हीचा आणि एच आय व्हीचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं आणि औषध उपचार नव्हता, त्यामुळे मला रातभर झोप लागलेली नाही। आणि जेव्हा माझी तपासणी केली त्या टी बीचं लक्षण म्हटलं मी आधीच घाबरलो, रात्रभर झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ज्या हॉस्पिटलमध्ये माझी तपासणी केली होती त्या हॉस्पिटलमधले टेक्निशियन माझ्या ओळखीचे होते, माझा व्यवसाय तोच होता, लॅबला लागणाऱ्या औषधाची एजन्सी होती माझी। तिला जाऊन भेटलो आणि तिला विचारलं तू माझी एच आय व्ही टेस्ट केलीस का, ती म्हणाली तू असं का घाबरलायस, नाही म्हणाली सांग तू केलीस का, तर बघ म्हणाली तू जरा डिप्रेशनमध्ये आहेस आणि डिप्रेशनमध्ये ती या सरचं त्या प्रमाण जास्त दाखवते, टी बी बी असं काय नाही, घाबरू नकोस। नाही म्हटलं मला खरं सांग तू केलेस का, ती म्हणाली बाबा तुझी टेस्ट काय केली नाही एवढा घाबरू नकोस, तुझा देवा विश्वास आहे का, मी म्हटलं देव काय आता मला भूताव पण विश्वास आहे जर मला तू वाचवणार असेल तर ती म्हणाली तू माझ्या भावाला येऊन भेट तू तुला माहिती दे। मी लगेच तिच्या भावाकडे गेलो, भावाने मला अनिरुद्ध बापूंच्याविषयी सगळं सांगितलं, बापू कसे सद्गुरू आहेत, कसे संकटाला धावून येतात सगळं त्यांनी सांगितलं। ऐकून मला बरं वाटलं, कुठला तर एक मार्ग सापडतोय, आधार वाटला। मग त्याही म्हणाले त्यासाठी तुला उपासनेला यावं लागेल, मी म्हटलं उपासना कधी आहे, तर गुरुवारी उपासना असते। मी म्हटलं गुरुवार एवढा वेळ मी मला वाटत नाही मी एवढा दिवस जिवंत राहील, तर मला आत्ता काय तुम्ही देऊ शकताय का, तर त्यावेळेला एक आपलं छोटं उपासनेचं पुस्तक येत होतं मूल्य भक्ती असं त्याचं नाव होतं, ते त्यांनी मला दिलं, म्हटलं तोपर्यंत तू हे घरी वाच। ते पुस्तक घेऊन मी घरी आलो, जेव्हा माझं टी बीचं लक्षण दिसलं होतं त्यावेळेला मी याच्या वेळेला घाबरलो होतो, माझी फार दडपणाखाली आलो। ते पुस्तक घरी आणलो आणि सहज असं साधेपणाने वाचलं, भाव नाही काय नाही, आपण जनरली वाचतो त्याप्रमाणे ते वाचलं। वाचल्यानंतर थोड्या वेळानं माझं मन स्ट्रॉंग झाल्याची मला जाणीव झाली। माझ्या मनाला असं वाटायला लागलं बघ प्रमोद, जर एच आय व्ही असला तरी घाबरायचं नाही, एच आय व्ही बरोबर फाईट करायची। बघा जेव्हा तपासणी केली टी बीचं लक्षणला बघून मी घाबरलो आणि मला एच आय व्हीची भीती वाटायला लागली, परंतु हे उपासनेचं पुस्तक बापूशी काही जास्त माहिती नाही, फक्त त्यांनी माहिती सांगितली आणि ते पुस्तक मी वाचल्यानंतर माझ्या मनाची त्या एच आय व्ही बरोबर लढायची तयारी झाली। 2000 काळामध्ये त्या एच आय व्हीला औषध काहीसुद्धा नव्हतं, मला वाटलं काहीतरी आता आहे, मग मी वाचायला लागलो। मग मला घरच्या घरीच ट्रीटमेंट चालू होती ह्याच्यावरची टायफॉइडची, सकाळी एक इंजेक्शन संध्याकाळी इंजेक्शन दोन वेळा सलाईन लावली जायचं। एक दिवस तो ब्रदर जरा दुपारी लेट आला इंजेक्शन दिला आणि संध्याकाळी लवकर आला आणि इंजेक्शन दिला, दोन इंजेक्शनमधला वेळ कमी झाला आणि मला रात्री 3 वेळेला बसलो होतो आणि अचानक घाबरल्यासारखं व्हायला लागलं, नाकातून काहीतरी वर जाते असं व्हायला लागलं आणि एकदम अंगात जीव नाही असा आणि चेहरा एकदम काळा पडला। बायको म्हणाले अहो तुम्हाला असं काय झालं, काय होतं, म्हटलं मला काहीतरी होतं समजणार, ताबडतोब चल म्हटलं आपण मिशन हॉस्पिटलला जाऊया। मग तिकडं जायची तयार दाखवली, घरात थोडे पैसे होते घेतले, बायको मी आणि आमची काकी असं तिघडून रिक्षात बसलो आणि मी वाचलो होते की बापूंचा मंत्र म्हटल्यानंतर ओम मन सामर्थ्य दाता श्री अंधायन महा मंत्र म्हटल्यानंतर बापू धावून येतात आणि आपलं संकट दूर होते। मी म्हणायला लागलो, बायकोला म्हटलं तू पण म्हण, बायको माझी शिकलेली नव्हती, तिला जमेल तसं ओम सामर्थ्य दाताना ओम अनिरुद्धायन जसं जमेल तसं बायको म्हणत होती। तिथं मग आम्ही परळ हॉस्पिटलला गेलो, तिथं सगळं डॉक्टरने तपासणी केली आणि मग सांगितलं की तू इंजेक्शन जे घेतला त्याची एक्सपायरी पण शॉर्ट होती आणि कालावधी कमी होता त्यामुळे तुला ते बी पी लो झालेला। 2 घरी आलो, घरी आल्यानंतर मग बापूंचं सुरू झालं करायचं, बापूं संकट आलं बापूंचा मंत्र म्हणायचा, बापू संकटाला धावून येणार, मग उपासनेला गेल्यासारखं करायचं एखादा आठवडा आणि 2-3 आठवडे आणि काय महिनाभर असंच जायचं आणि कुठल्या तरी अडचणी यायची आणि ओ मनसामर जाता म्हणायचं आणि परत बापूंनी धावून यायचं आणि संकट दूर करायचं आणि उपासनेला जायचं। असा एक 4-5 महिन्याचा काळ गेला। एक दिवस मनाला वाटलं म्हणजे बापूंनी डोक्यात विचार टाकला, अरे प्रमोद आपण बापूंचं कामापुरतं करतो आणि संकट आल्यावर बापूंना बोलवतो आणि संकट संपलं की उपासना एखाद्या गेल्यासारखं करतो आणि परत आपण जात नाही, ही चुकीचं आहे, आपण बापू कामच आहे आणि आपण बापूला धरून ठेवलं पाहिजे। मग धरून ठेवायचं, मग आपण कसं धरून ठेवायचं, आपल्याकडे काय आहे, खरं बघायला गेलं तर त्यावेळेला माझ्याकडे पैसा होता, मी जे एजन्सीत काम करत होतो त्यात मला भरपूर पैसे मिळत होते,
मग पैसा मी देऊ शकत होतो. खरं मी म्हटलं आपण वेळ देऊया, आणि खरं तर तो योग्य निर्णय होता. पैसा दिला असता तर आता मी जसा माझी आता जी परिस्थिती आहे ती नसती. वेळ दिल्यामुळे मी उपासनेला जायला लागलो, मनापासून उपासनेला जायला लागलो. सेवेचे उपक्रम असायचे, त्या उपक्रमामध्ये भाग घ्यायला लागलो. म्हणजे जिकडं कार्यक्रम आहे तिकडं जायला आणि भरपूर आनंद मिळायला लागला. म्हणजे बापूंकडे येण्याच्या अगोदर मला जो जो महिन्याला मी 20,000 कमवत होतो, पण घरात परिस्थिती अशी होती, शांतता नाही, समाधान नाही, भाऊ दारप्याचा घरात दंगा, बहिणीला शुगर होती, बहीण त्रास द्यायची, काहीसुद्धा समाधान नव्हतं, कुणाच्या घरात राहत होतो, टेन्शनमध्ये असायचा. खरं बापूकडे जसा आलो आणि बापूंच्या कार्यक्रमांना जायला लागलो, उपासनेमध्ये भाग घ्यायला लागलो, भक्तिसेवेच्या उपक्रमामध्ये भाग घ्यायला लागलो, तसं मनाला समाधान मिळालं, घरात शांतता राहायला लागली. आणि जो पैसा इकडं तिकडं दवाखान्याला वगैरे जायचा तो पैसा सगळा थांबला, पैसा साठायला लागला, चांगलं घर बांधलं, मुलांचं शिक्षण वगैरे सुरू झालं. अशा क्रमानं हळूहळू बापूंच्याकडं आल्यानंतर बदल होत गेला. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी बापूकडं आल्यानंतर भक्ती आणि सेवा करून माझ्याकडे पुण्याचा संशय भरपूर होतोय. बापूकडे येतोय त्यावेळेला चांगली कामं भरपूर होतात, परंतु मी जगायसाठी म्हणून जे काम करतोय त्या कामामधून पापाची निर्मिती होते ह्याची मला जाणीव झाली. ती निर्मिती म्हणजे असं होतं की मी एका ठिकाणी कामाला होतो, प्रामाणिकपणे काम करत होतो, मालकाने पगार वाढावा अशी अपेक्षा होती, मालकांनी पगार 500 रुपये वाढवला, मन नाराज झालं. माझा जोडीदार म्हणाला आपण दुसरी एजन्सी काढूया, जोडीदारानं मी दुसरी एजन्सी काढली, त्या मालकाचा माल आम्ही घ्यायचा आणि आमच्या नावाने विकायचा, असं 2 नंबर धंदा करत होतो. त्यानंतर लॅबमध्ये काही टेक्निशियन त्यांच्याकडचे किट्स द्यायचे, डॉक्टरकडून चोरून काढायचे, आणि ते किट्स आम्ही त्याच हॉस्पिटलला द्यायचं, त्या टेक्निशियनला 75% द्यायचं, 25% मला मिळायचं, म्हणजे 2 नंबर करत होतो. हे जाणीवा लागली की आपण बापूकडे गेला तेवढं पुण्याचा संशय होतो, आणि जगत असताना काम करताना आपल्याकडे एवढ्या चुका होतात. म्हणजे बापूकडे गेल्यानंतर आपल्याला जे फळ मिळतं ते आपण त्या झोळीत घालतोय, आणि जगायसाठी जे काम करतोय त्या कामानं त्या झोळीला एवढं मोठं होल पाडतोय, म्हणजे ते फळ झोळीत राहत नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे. हे जाणीव व्हायला लागली, काय करायचं काय करायचं विचार केला. आणि त्याच पिरियडला मी एका बापू भक्ताकडनं 70,000 रुपये माझ्या धंद्यासाठी घेतले होते. खरी जाणीव सारखं प्रखरतेनं वाढल्यानंतर मी माझा आहे तो धंदा बंद करायचं ठरवलं, आणि प्रामाणिकपणे जगायचं, जे काय करायचं ते चांगलं करायचं, ज्यातून पापाची निर्मिती होणार नाही असं काम करायचं ठरवलं. माझ्यासाठी दुसरा कोण असता तर त्यानं पहिला त्याची नियोजन केलं असतं आणि धंदा बंद केला असता, परंतु मी अचानकच धंदा बंद केला आणि मग काय करायचं ते शोधायला लागलो. मला विविध प्रकारचे चहा करायला येतात, मला म्हणजे चांगल्या क्वालिटीचा चहा बनवतो, मी चहाचं दुकान टाकायचं ठरवलं. आणि मिरजेमध्ये कुठं ठिकाण आहे का शोधायला लागलो. एका मित्राला विचारला, अरे मला चहाचं दुकान टाकायचं, तुझ्या नजरेत काय आहे का? तो मला तहसीलदार ऑफिस पैसे जात येतं, गर्दीचं ठिकाण आहे तिथं मिळेल. तिथं जाऊन बघितलं तर बरीचशी दुकानं आहेत. तर मी सगळ्यांचा चहा पिऊन बघितला, सगळ्यांचा चहा चांगला नव्हता, मला जाणवलं झाली आपला चहा चांगला आहे, आपण तिथं सुरू करूया. चहाचं हे दुकान टाकायच्या अगोदर जवळजवळ 6 महिने गेले होते. ह्या 6 महिन्यात माझ्या घरची खाण्याची राशन पण संपली होती, खाण्याची परिस्थिती नव्हती. तर ठरवलं होतं प्रामाणिकपणेच करायचं, त्याप्रमाणे तिथं चहाचं दुकान चालू केलं. चालू झाला, जरा धंदा बऱ्यापैकी व्हायला लागला. तो पण तिथला शेजारीचा नगरसेवक मला म्हणाला, तू हे दुकान काढून पलीकडं टाक, इथं आमचं दुसरं दुकान असणार आहे. खरं तर तिथून काढणं योग्य होतं, कारण त्यांनी मला ज्या जागे लावायला लागलं त्या जागे पाणीपट्टी होती, ती बंद व्हायच्या परिस्थितीला आली होती. मी तिथं गेल्यामुळे त्याचाही धंदा वाढला, त्याचं पण गिरायक मिळायला लागलं आणि धंदा बऱ्यापैकी व्हायला. धंदा सुरू करायच्या वेळेला मी ठरवलं होतं कमीत कमी मला 300 रुपये तर मिळायला हवे, आणि त्याप्रमाणे मिळायला लागलं. धंदा वाढला अगदी मनापासून, अगदी बापू देत गेले, बापूंचा फोटोही लावला तिथं, अगदी व्यवस्थित धंदा व्हायला लागला आणि चांगले दिवस आले. आणि तिथं धंदा करत असताना लोक यायचे, बाबा पुरवठा ऑफिसमध्ये 4 पेशल दे, प्रांतांना 4 पेशल दे, हे आम्ही त्यांचे पैसे घ्यायचा, खरं त्यांना चहा द्यायचा, म्हणजे तिथंही 2 नंबर करायला भरपूर चहाच होता. पण तसं काही नाही केलं, बापूने ते करून दिलं नाही, आणि मनापासून सगळं व्यवस्थित प्रामाणिकपणे धंदा केला. आज परिस्थिती फार छान आहे, सगळं व्यवस्थित आहे बापूच्या कृपेने. आज सगळं व्यवस्थित आहे, मुलं शिकलेले आहेत, मुलगी जॉबला आहे, दुसरी मुलगी डी फार्मसी झाले, आता बी फार्मसी करते, मुलगाने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. बापूच्या कृपेने आज सगळं सुजलाम सुफलाम आहे. बापू जर नसता जीवनामध्ये तर मी आज कुठं असतो ह्याची मी कल्पनाही करू शकत नाही. बापू आहे म्हणून आम्ही आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ, जय जगदंब, जय दुर्गा.